माझे नाव प्राची गोविंद सावन वय वर्ष चौदा शाळा नूतन माध्यमिक विद्यालय इंस्पिली माझ्या निबंधाचा विषय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू बहुतजनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे सार्थ अभिमानाने समर्थ रामदासांनी ज्यांचे वर्णन केले होते ते जाणते राजे युगपुरुष युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी असंघटित समाजाला संघटित केलं आपल्या देशातील प्रजेची अवस्था ही आताच्या विस्कटलेल्या समाजासारखी झाली होती या सर्वांना संघटित करून स्वाभिमान काय आहे हे पटवून दिले तो स्वाभिमान कसा बाळगावा कुणाची तरी चाकरी करून आपल्याच राज्यामध्ये अन्याय करणाऱ्या माणसांना जागे केले आपण आपल्याशीच लढतो आहे हे पटवून दिले व प्रजेचा स्वाभिमान जागा केला पराक्रमी घराण्यामध्ये जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले मोठे पराक्रमी होते पराक्रमी पुरुष व ज्या मातेने चांगले संस्कार केले त्या मातोश्री जिजाऊ यांचे कर्तृत्ववान पुत्र म्हणजे राजे शिवछत्रपती होय स्वराज्यामध्ये होत असणारे अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर हिंदूंची दयनीयता एकीकडून मोगल बादशहा तर दुसरीकडून आदिलशाह यांच्यामुळे सामान्य जनतेला पायदळी तुडवले जात होते अहंकार माजला होता गरिबांचे शोषण तर ज्यांचे हातावरचे पोट आहे त्या कारागिरांची अवस्थाही जनावरांपेक्षा वाईट होती अशा लोकांना संघटित केली संघर्षाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली छत्रपतींनी सोळाशे पंचेचाळीस साली रायरीच्या खोऱ्यामध्ये दोन ते तीन हजार सैनिकांना एकत्र केले आणि रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली लहानपणापासून काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या शिवछत्रपतींनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकला व स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले वेगवेगळ्या समाजातील लोकांना संघटित केले जात पात न मानता सैनिकांना एकत्र केले सर्वांना समान वागणूक दिली न्याय देताना सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घेतली स्वराज्यामध्ये बाधा आणणाऱ्या घटकांना व व्यक्तींना कठोर शासन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना इतिहासकारांनी युगपुरुष असे केले आहे कारण युगानुयुगे विचार देणारे आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारे त्यांचे विचार आहेत युद्धावर जात असताना रयतेच्या पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी सैन्याला आदेश देणारी रात्री झोपताना दिव्यांची काळजी घ्या अन्यथा अनर्थ होईल धान्याच्या कोठारांचे संरक्षण व्यवस्थित करा दारुगोळा व्यवस्थित ठेवा असं समजावून सांगणारे प्रजा हीच आपला केंद्रबिंदू मानून त्याचा विकास त्यांचे संरक्षण करणे हेच आपले कर्तव्य मानणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज होते कल्याणच्या सुभेदारांची सून ज्यांच्या समोर उभी केली त्यावेळी राजे म्हणाले होते की स्त्री आमच्या माते सारखी आहे तो शत्रू असला तरी शत्रूची मुलगी ही आपलीच मुलगी आहे परत स्त्रीला मान देणारे तिचा आदर करणारे आणि तिला साडी सोयी देऊन परत पाठवणारे असे शिवाजी महाराज होते त्यांनी कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ दिला नाही राजांनी नुसते किल्ले जिंकले नाही तर प्रत्येकाचे मनेही जिंकली व जनमानसात विश्वास संपादन केला लोकांना स्वराज्य व शिवराज्य हे आपले राज्य आहे असे वाटत होते स्वराज्यामध्ये ज्यावेळी खरोखरच अन्याय होत आहे असे दिसले तर ते अपराधाला कठोर शासन करत त्यांचे अष्टप्रधान मंडळ आपल्याला न्याय समता निवाडा कसा करावा हे शिकवण्याचे काम आजही करते धार्मिक एकात्मता निर्माण झाली पाहिजे सत्ता धर्मांतर व धार्मिक मतभेद निर्माण करून स्वार्थी लोकांना आमिषे दाखवून समाजामध्ये विघटन आणण्याचे काम काही व्यक्ती करत होते काळाचे पावले ओळखून राजांनी या सर्व चालीरीती रूढी परंपरा बंद केल्या व नव्या आचार विचारांच्या संकल्पना जनतेसमोर एखाद्या हिंदू सैनिकाला कुराणाचे प्रत आढळली तर ती प्रत मुस्लिम बांधवांच्या कडे देऊन त्याची पूजा करा म्हणून संदेश देणारी राजांचे कर्तृत्व पाहिले की एकता व सहिष्णुता यांना जपणारी आपण सर्वजण एक आहोत याची शिकवण देणारे ते राजे होते म्हणून ते युगप्रवर्तक होते लहानपणापासून मातोश्री जिजाऊंनी शोभांना इतिहासातील कथा सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे जीवाला जीव देणारी माणसं शिवछत्रपतींनी निर्माण केली जीवा महाल मदारी मेहतर निंबाळकर वीर प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यासारखे कित्येक विश्वास व प्रामाणिक माणसे निर्माण केली शत्रू कितीही मोठा असला तरी आपण त्याचा पाडाव करू शकतो स्वतःचे स्वतः संरक्षण करू शकतो हा स्वाभिमान जगण्याची जिद्द प्रजेच्या मनामध्ये निर्माण केली काव्याच्या माध्यमातून शत्रूला पराजित करणे ही शिवरायांच्या यशाची गुरु किल्ली होती स्वतःच्या शरीरावरती असंख्य वार झाले होते बाजी प्रभू येथे पावनखिंड लढवत होते जोपर्यंत राजे विजयागडावर पोहोचत नाही आणि तो आवाज येत नाही तोपर्यंत हजारोंशी सामना करणारे देशपांडे आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असं म्हणणारे तानाजी राजे मला तुमच्या आसनावर फडके मारण्याची संधी द्यावी असं म्हणणारी हजारो माणसे स्वराज्यासाठी जीवाला जीव देणारी संकट समयी स्वतःच्या प्राण्याची बाजी लावणारी शिवरायांनी निर्माण केली होती महाराजांना खुशाल श्रीमंती तपून आपलं जीवन ऐशारामात घालवता आले असते पण स्वराज्याचे संरक्षण करणे ज्या भूमीत मी आलो त्या भूमीचं संरक्षण सा करणे हे माझे परम कर्तव्य आहे असं म्हणून स्वतः लढाईला जाणारे स्वराज्यावरचे संकट माझ्यावरचे संकट आहे असं मानणारे शिवछत्रपती आठवले की वाटते शिवछत्रपती हे नुसते राजे नव्हते तर ते द्रष्टे राजे होते वृक्षांवरही प्रेम करणारी झाडे लावणारी धर्मांतर थांबवून जनतेला खरा स्वाभिमान कशात आहे हे पटवून देणारे शिवाजी महाराज यांच्या विजयाचे घोडदोड पाहून आपल्याला विजापूरकरांनी शिवरायांच्या विरोधात उचलला व शिवबांना आपल्या समोर उभा करतो असं म्हणून अफजल खानाने शपथ घेतली वाटे देताना असंख्य देवळे मंदिरे मूर्ती फोडल्या तेव्हा महाराजांनी आपल्या वकिलाद्वारे आपले वय माझ्याशी आहे तेव्हा आपण मंदिरे मूर्ती यांची न ना करता समक्ष आपल्या भेटीस यावे असा निरोप पाठवला हो पायथ्याशी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी ही भेट झाली तेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी द्रष्टाने अफजल खानाचा वध केला आणि आपले सामर्थ्य दाखवून दिली स्वराज्यावर आलेले मोठे संकट टळले खान सिद्धी जोहर यांनाही शिवरायांनी आपला पराक्रम दाखवला होता दगा फटका तहाच्या नावाने शिवरायांना के कैद के, केले होते पण शत्रूच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी स्वतःची सुटका करून घेतली स्वराज्यामध्ये किल्ले जिंकण्याचे शत्रूचे पाणीपत करण्याचे काम सुरूच ठेवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून घेतला परकीय सम्राटांना केलं त्यांच्या अस्थिरतेचा फायदा घेतला त्यांच्या समोर आव्हाने उभी केली निवडक सैन्यावर स्वराज्य व सुराज्य निर्माण केले आरमाराची निर्मिती केली प्रजेची सेवा हाच आपला परमधर्म मानला शिवरायांना माहीत होते की भीती परकीय सत्ताधीशापासून आहे त्याच्यापेक्षाही जास्त भीती आपल्याला पितुराकडून आहे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र करून गनिमी काव्याने युद्धे जिंकली व ती युद्धे पराक्रम लढाया आजही आपल्या समोर प्रेरणा म्हणून उभे आहेत युगानुयुगे ज्या टीकाकारांनी स्वराज्यावर टीका करण्याचे प्रयत्न केले त्या टीकाकारांनी छत्रपतींनी छत्रपतींची शक्ती युक्ती भक्ती रयतेबद्दलच्या तळमळीबाबत त्यांच्यावर असणारी बंधने झुगारून लिखाण केली स्वराज्यामध्ये शांतता सुबद्धता समृद्धता शिस्त आणण्याचे काम शिवरायांनी केले त्यांचे विचार युगानुयुगे प्रेरणा देणारे संस्कारांचे व संस्कृतीची जाणीव क्षणाक्षणाला करून देणारे आहे म्हणूनच त्यांना युगापुरुष युगप्रवर्तक समजतात स्वराज्याचे रक्षण करते आपल्या क्रांतीचा युगाचा सूर्य प्रजेचा रक्षणासाठी स्वतःच्या प्राण्याची बाजी लावणारी महान योगी, युगपुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप धन्यवाद